370 च्या विरुद्ध सातत्याने त्यांनी रान उठवलं आणि त्यावेळीची परिस्थिती अशी होती की जेव्हा 370 कलम लागू झालं त्यावेळी त्या 370 कलमामुळे काश्मीरच्या राज्यपालांना राष्ट्रपती म्हटलं जायचं, काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री म्हटलं जायचं, काश्मीरमध्ये काश्मीरचा झेंडा लागायचा, भारताचा झेंडा नाही लागायचा आणि भारताचं संविधान हे काश्मीरमध्ये लागू नव्हतं, त्यांना मान्य तेच कायदे संविधानातले मान्य होतील आणि संपूर्ण संविधान लागू होणार नाही आणि त्यावेळी काश्मीरमध्ये भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला जायचं असेल तर व्हिसा म्हणजे एक परमिट घ्यावं लागायचं आणि परमिट घेऊन काश्मीरमध्ये एंट्री असायची. त्याचा विरोध श्यामाप्रसाद मुखर्जींनी सुरू केला आणि त्यांनी नारा दिला एक देश में दो विधान दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे. दो विधान म्हणजे दोन कायदे किंवा दोन संविधान चालणार नाही. एका देशामध्ये दोन प्रधान म्हणजे दोन प्रधानमंत्री दोन राष्ट्रपती असे दोन चालणार नाही आणि दोन निशान म्हणजे दोन झेंडे तिरंगा आमचा आणि काश्मीरचा वेगळा चालणार नाही आणि काश्मीर माझा अविभाज्य अंग आहे आणि म्हणून काश्मीरमध्ये बिना व्हिसा बिना परमिट मी एंटर करीन अशा प्रकारचं ऐलान त्यांनी केलं आणि अनेक लोकांना घेऊन सत्याग्रह करत ते त्या ठिकाणी निघाले. त्यावेळी तरुण असलेले पत्रकार असलेले अटलजी त्यांच्या सोबत पूर्ण वेळ होते आणि त्यांनी त्या पुलावरनं काश्मीरमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं जाव अटल पूरे देश को बता दो कि श्यामा प्रसाद मुखर्जी ने बिना परमिट के कश्मीर में प्रवेश किया और इसके बाद कोई भी भारतीय परमिट लेकर कश्मीर में नहीं आएगा, ये भारत का अभिन्न अंग है. त्यांना अरेस्ट करण्यात आली, त्यांना जेल मध्ये ठेवण्यात आलं आणि जेल मध्येच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्या मृत्यूचा ज्या वेळेस बातमी संपूर्ण देशात आली आणि त्यातनं देशामध्ये इतका प्रचंड असंतोष उभा राहिला की त्या असंतोषाची दखल घेत पंडित जवाहरलाल नेहरूंना निर्णय करावा लागला आणि मग काश्मीरच्या निर्णयामध्ये बदल करून काश्मीरच्या राष्ट्रपतीला राज्यपाल म्हणणं सुरू झालं, पंतप्रधानाला मुख्यमंत्री म्हणणं सुरू झालं आणि काश्मीरच्या झेंड्यासोबत भारताचा झेंडाही लावता येईल अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला. परंतु त्याकरता श्यामाप्रसाद मुखर्जींचं बलिदान हे मात्र त्या ठिकाणी झालं आणि आज खरोखर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद आहे कारण तो दिवस आहे आणि 2019 साल आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकच नारा द्यायचे जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, कश्मीर हो या गुवाहाटी अपना देश अपनी माटी हे नारे देत काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे अशा प्रकारे आम्ही इतके वर्ष नारे देत होतो. काश्मीर मधली ती स्थिती देखील आपण बघितली की ज्यावेळी काश्मीर मध्ये भारताचा तिरंगा झेंडा लाल चौकावर लावू देणार नाही असं आतंकवाद्यांनी सांगितलं आणि आमच्या त्या त्या काळच्या नेत्यांनी ते मान्य केलं. 1985 सालापासून लाल चौकात तिरंगा लावणं बंद झालं आणि अक्षरशः काश्मीर तोडण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पहिल्यांदा विद्यार्थी परिषदेने प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यानंतर मुरली मनोहर जोशीजींच्या नेतृत्वामध्ये काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा लावण्याचं एक अभियान तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ठरवलं आणि अतिशय चांगलं प्लॅनिंग करून आणि शेवटी इतक्या वर्षानंतर त्या ठिकाणी लाल चौकामध्ये भारताचा तिरंगा झेंडा त्यांनी लावून दाखवला आणि अनेक वर्षांनी पुन्हा एकदा काश्मीरमध्ये तिरंगा हा आपण त्या ठिकाणी फडकताना बघितला. पण त्यावरच ते थांबले नाही. ज्यावेळी अटलजींचं सरकार आलं अटलजींना कोणीतरी उपहासातन विचारलं की तुमचं 370 हटवण्याचं काय झालं, तेव्हा अटलजींनी सांगितलं होतं 370 हटेल, आज मी 22 पक्षाचं सरकार चालवतोय
त्यामुळे आज माझ्याजवळ बहुमत नाही आहे, पण ज्या दिवशी माझ्या पक्षाजवळ बहुमत असेल त्या दिवशी 370 हटवून काश्मीरचं 100% विलीनीकरण हे आम्ही भारतामध्ये त्या ठिकाणी करू. आणि माननीय मोदीजींना या ठिकाणी संपूर्ण बहुमत भारताच्या जनतेने दिलं आणि त्या बहुमताचा आदर करत जे बोलतो ते आम्ही करतो हे मोदीजींनी दाखवून दिलं. आणि 370 अनुच्छेद हटवून काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे, ते भारतापेक्षा वेगळं नाही. भारताचं संविधान पूर्णपणे तिथे लागू असेल आणि भारताचा तिरंगा झेंडाच त्या ठिकाणी फडकवला जाईल हे माननीय मोदीजींनी करून दाखवलं. आणि म्हणून मला असं वाटतं की जे स्वप्न डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं होतं ते पूर्ण करणारे आमचे नेते माननीय मोदीजी आहेत.